सारखा चार चार जरा मागे सारखा प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती प्लीज. हॅलो ओके त्या ठिकाणी पैसे दिले जात आहेत सन्माननीय सुधीर पालेकर सैनिक कुंटेकर प्रयत्न करतायत त्या ठिकाणी परंतु रसिक मात्र सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे तेवढं देत नाहीये त्यामुळे रसिकांना विनंती करतो सहकार्य या ठिकाणी द्यावं. कॅमेरामन राकेश 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 आमचे जे सुधीर पालेकर जर सर्व सदस्यांना एक सूचना करा सर्वांना थोडं मागे करा प्रेक्षकांना थोडं मागे करा सर्व प्रेक्षकांना थोडं थोडं मागे करा. अंतिम सामना राजा सामंत आणि बादल चौधरी येत आहेत आपल्या समोर थोडं मागे मागे सरका सामन्यात या ठिकाणी बदल काय नाही होतो. हॅलो रेडी संघाच्या 12 खेळाडूंनी गौरेश कांबळी यांनी आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा लवकर. हॅलो सामना सुरू होतोय. अरे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट समोरच्या समोरच्या रसिकांनी मागे बसायचंय दिसत नाही इथून. आणि अंतिम सामन्यासाठी बक्षीस खेळाडूंना फलंदाजांना लागोपाठ 3 षटकार टोलवले फलंदाजाने तर कृष्णाई हॉटेलचे मालक संजयजी रेडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठ 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला. हॅलो अशोक खेल को सुरुवात होने जा रही है पहिले ओव्हर की पहिली गेंद लेकर नितिन कॉमेंट्री कक्षक की ओर से अपने रनिंग मार्क के ऊपर तैयार हो रहे गेंद डालने के लिए और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए हमें ऑफस्ट्रिक के बाहर गेंद थी कवर क्षेत्र में खेल दिया शॉर्ट कवर के ऊपर फील्ड किया जाता एक रन में तब्दीली एक रन की सहायता से अपना खाता खोला अपने टीम का खाता खोला है बिना कोई विकेट खोते हुए. 5 रुपयाचं पारितोषिक प्रसाद सावंत याचकडून आणि नितीन राणे या गोलंदाजाने हॅट्रिक केली तर आणि डॉट चेंडू म्हणजे निर्धाव चेंडू टाकले तर या ठिकाणी बक्षीस धन्यवाद. ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद स्लिप के ऊपर शतरक्षक मौजूद है फील्ड करना चाहते हैं तब तक एक रन भागकर पूरा करने का मौका था दोनों भी बल्लेबाजों ने एक एक रन की सहायता से अपने छोड़ बदले हैं यहाँ पर कुल मिलाकर स्कोर हो गया है 2 बिना कोई विकेट खोते हुए. सुधीर पालेकर जीएमसी रेडी पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है दोनों भी ओपन बल्लेबाज अमित और कृष्णा मैदान के ऊपर मौजूद एक एक रन की सहायता से अभिजीत पाल को आगे बढ़वाते हुए रिवर्सिप खेलना चाहते थे यहाँ पर देखो हाराकारी करने की जरूरत ही नहीं थी इतनी बेहतरीन शुरुआत आप करना चाहते हैं खाली लेकिन प्लीज खाली बसा खाली बसा पहले ही शुरुआत की गेंदों के ऊपर रिवर्सिप खेलना खतरा मोड़ के लेना बराबर है और यही वजह है दिमाग ठंडा रखकर संयम बरकरार रखते हुए बल्लेबाजी किया करो. एक रन का इजाफा कुल मिलाकर 3 रन बिना कोई विकेट खोते हुए क्योंकि शुरुआत की ओवर में विकेट साबुत रखकर साझेदारी बन पाती अपने टीम को वही टीम अच्छी स्थिति में देख सकती है और यही हिसाब से मैंने दोनों भी ओपन बल्लेबाज के बारे में पेशकश की. ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद कवर के ऊपर से खेलता क्षेत्ररक्षक मौजूद है लेकिन गेंद उनके पहुंच के बाहर देखते ना देखते गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए 4 रन की सहायता से रनों में तब्दीली स्कोर हो गया यहां पर 7 रन बिना कोई विकेट खोते हुए बेहतरीन मैदान है आउटफील्ड भी बेहतरीन है आप दिमाग की बत्ती जला के बल्लेबाजी कर पाते हैं तो कामयाबी आपकी कदम चूमेंगे. पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे ढीला क्षेत्ररक्षण वहां पर नतीजा आपके सामने है मौके का लाभ उठाते हुए 1 रन में तब्दीली की स्कोर हो गया 8 एक एक रन की सहायता से मंजिल को आगे ले जाते हुए दोनों भी ओपन बल्लेबाज कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है पहले ओवर का खेल पूरा होने के बाद स्कोर हो चुका है 8 बिना कोई विकेट खोते हुए पंचानी सामना लवकर चालू करायचा आहे 6-6 षटकांचा सामना आहे
त्यामुळे खेळाडूंना तशी तुम्ही सक्त वॉर्निंग देऊन टाका, काहीच हरकत नाही, कारण मैदानावरती तुमचा निर्णय अंतिम आहे. बाराव्या खेळाडूंना फक्त तीन षटकानंतरच मैदानात जायचं आहे. खेळाडूंना सुद्धा मनपूर्वक विनंती करतो, सहकार्य खिलाडू वृत्तीनं करणं गरजेचं आहे. मध्ये मध्ये पाणी घेऊन जाऊ नका, फक्त तीन षटकानंतरच एकदाच पाणी न्यायचं आहे. गेंदबाज के हास्य से तजुर्बे वाले गेंदबाज नाना नाइक कोर्ट एंड की ओर से नए ओवर की शुरुआत करेंगे. दूसरी ओवर की पहली गेंद लेकर अपने कोटे में की पहले ओवर की पहली गेंद लेकर नाना नाइक चले. पहले ही आगे आकर खेलने का प्रयास किया, कवर क्षेत्र में गेंद चली गई, शतरक्षक मौजूद है, पहले प्रयास में उठा पाते तब तक एक रन में तब्दीली, एक रन की सहायता से स्कोर हो गया 9. जीएमसी रेडी क्रिकेट संघाने सामना जिंकला तर सन्माननीय सभापती प्रितेश जी राहुल आणि सरपंच भाई राणे यांच्याकडून एकूण 5000 रुपयांचं बक्षीस जीएमसी रेडी क्रिकेट संघासाठी या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे. कुल मिलाकर 9 रन बिना कोई विकेट खोते हुए जीएमसी रेडी पहले बल्लेबाजी करने का फैसला करने के बाद अमित और कृष्णा ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मैदान के ऊपर लंबी साझेदारी बनाने के इरादे से अभी तक खासी बल्लेबाजी उन्होंने की है और उसी तरीके की बल्लेबाजी होनी चाहिए. नाना की अगेन ऑफ ट्रिक के बाहर निकलती हुई कवर क्षेत्र में खेल दिया, क्षेत्ररक्षक मौजूद है, शॉर्ट कवर के ऊपर फील्ड किया जाता, एक रन में तब्दीली, एक रन की सहायता से स्कोर हो चुका है 10. दोनों भी टीमों में अच्छे खिलाड़ियों का भरना है तो अंतिम मुकाबला के कांटे का साबित हो सकता है और उसी अंदाज में तमाम दर्शक वेंगुर्ला के कैंप मैदान के ऊपर रहा देखते हुए उत्साह भरे वातावरण में. उठाकर मारना चाहता गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पर समा जाती गेंद. भाग्यशाली रहे अपने फॉलो थ्रू में आकर नाना नाइक ने बैकअप किया. कितने सालों से क्रिकेट खेल रहे हैं, लंबा तजुर्बा उनके पास है, चाहे बल्लेबाजी करनी हो चाहे गेंदबाजी करनी हो, अष्टपैलू खिलाड़ियों में से एक. रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, यहां पर देखो जोरदार अपील, गेंद जाकर विकेट कीपर उठा पाते तब तक एक रन की पूंजी थी. लेग बाइज की हैसियत से एक रन का इजाफा, कुल मिलाकर स्कोर हो चुका है 11. बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग चल रहा है, किंदलेकर काफी मदद मिल पा रही है और यही वजह है कितने रन हो चुके हैं, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, कौन सी टीम मैदान के ऊपर क्षेत्ररक्षण कर रही है, कौन सी टीम बल्लेबाजी कर रही है, आपके सामने आसानी का तरीका आजमाते हुए पेशकश की जा रही है, उसका पूरा श्रेय दोनों भी स्कोरर जी को मैं देना चाहता हूं. दोनों भी बल्लेबाज संयम बरकरार रखते हुए एक रन भागकर मुकम्मल करने में कामयाब और उसी एक रन की सहायता से स्कोर हो चुका है 12. बड़ी मात्रा में दर्शक मैदान के ऊपर आक्रामक ढांचे का क्रिकेट देखने के इरादे से मौजूद. नाना नाइक की गेंद कर लग के ऊपर से खेलता है, छत्रक्षक मौजूद, सीधे हाथ में कॉट होने का संभव, बेहतरीन कॉट में तब्दीली, पहले विकेट का पतन यहां पर 12 रन की स्कोर के ऊपर. डीजे सुधाकर सावंत यांच्याकडून नाना नाईक यांच्यासाठी 100 रुपये. जिस जगह के ऊपर विकेट की उम्मीद की जा रही थी, एक लंबी साझेदारी साबित होने के इरादे से दोनों भी बल्लेबाज उभर के बाहर निकल रहे थे, तभी नाना नाइक ने एक बेहतरीन गेंद डाली और अमित जैसे संयमी बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखाया. बेहतरीन क्षेत्ररक्षण, स्क्वायर बाउंड्री के करीब से आकर उन्होंने कोर्ट में तब्दीली करवाते हुए बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व निभाया. क्षेत्ररक्षक का नाम मालूम नहीं है लेकिन तारीफ लायक बबन नाइक, क्षेत्ररक्षक का नाम है बबन नाइक, काबिले तारीफ क्षेत्ररक्षण का दावित्व बेंगुरला के कैप मैदान के ऊपर. दूसरा रन लेना चाहते हैं और 2 रन में तब्दीली, 2 रन की सहायता से मंजिल को आगे ले जाते हुए
कुल मिलाकर स्कोर हो चुका है यहाँ पर 14 रन एक विकेट के नुकसान के ऊपर। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है अमित गोलंदाज। विकेट हैट्रिक साठी या ठिकाणी विकास सावळ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, धन्यवाद। कृष्णाई हॉटेलचे मालक संजय जी रेडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस गोलंदाजाला विकेट हैट्रिक साठी। पिछले मुकाबले में बाला ने बेहतरीन गेंदबाजी की थी, उसी अंदाज में वापस गेंदबाजी की धुरा संभालने के लिए घरेलू मैदान के ऊपर अशोक गोलंदाजाला 3 चेंडू निर्धाव टाकले तर सन्माननीय सुधाकर सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस। सुधाकर जी धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। ऑफ स्ट्राइक के बाहर जाने वाली गेंद काफी देर तक हवा में, शतरक्षक दाजी नाई काफी दूर कोशिश करने के बावजूद गेंद कमेंट्री कक्ष के सामने बाहर निकल गई 4 रन के लिए। कुल मिलाकर 4 रन की सहायता से रन संख्या आगे ले जाते हुए स्कोर हो चुका है 20 एक विकेट के नुकसान के ऊपर। जोश में और होश में फिर एक मोतबा गेंदबाजी की थोड़ा संभालने के लिए तैयार, स्क्वायर लग के ऊपर से खेलना चाहते थे, वहां पर देखो फाइनल की तरफ चली गई, डिप फाइनल की तरफ फील्ड किया जाता तब तक रनों में तब्दीली। या ठिकाणी आमचे मित्र आणि जुने खेळाडू सन्माननीय आदरणीय कुमा गावडे यांचं आगमन होतंय। वेंगुर्ला नगर परिषद नगरसेवक सन्माननीय कुमा गावडे यांचं आगमन होतंय छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीनं, त्याचबरोबर त्यांच्या सोबत सन्माननीय सचिन वालालकर। कुल मिलाकर 22 रन होते, खूप खूप स्वागत स्पर्धे दरम्यान, बोला रजाब सामंत। बाला की अगेन उठाकर मारना चाहते थे, कमेंट्री कक्ष के सामने लॉग आउट की दिशा के ऊपर शतरक्षक मौजूद, बेहतरीन कोर्ट में तब्दीली, दूसरे विकेट का पतन यहां पर कृष्णा पाटकर कॉट आउट होकर खेमे में लौटता हुआ है। लगातार 2 विकेटों का पतन हो चुका है 22 रन के स्कोर के ऊपर। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद पहले ओवर डाली थी यहां पर गेंदबाज का नाम था पहले ओवर डाली थी नितिन ने, तो दूसरी ओवर डाली थी नाना नाइक ने, और तीसरी ओवर डाल रहे बाला जिन्होंने अभी अभी एक विकेट मुकम्मल करवा के दी। कुल मिलाकर 2 विकेटों का पतन हो चुका है। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है अमित सन्माननीय और कृष्णा पाटकर। सन्माननीय परशुराम वारन यांचं आगमन होतंय छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने, आपलं हार्दिक स्वागत, आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षात येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। नए बल्लेबाज के हासियत से नागो जी गौरेश कामली का साथ देने के लिए तैयार। गौरेश फिर एक मोतबा उठाकर मारना चाहते थे, गेंद मिडल स्टंप के ऊपर से चली गई, थोड़ी नीचे रहती थी, गिल्ली उड़ा के चली जाती, पूरी तरीके से चकमा का बैठे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, विकेट कीपर ने बैकअप किया वापस बॉलर के पास। हेलो, कुल मिलाकर मेरे ख्याल से 3 ओवर का खेल पूरा हो चुका है और 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 22 रन। पहले 3 ओवर का विहरण मैं राजा सामन आपके सामने पेशकश किया कर रहा था, गौर से सुनो, 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 22 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। गौरेश और नागो जी दोनों भी बल्लेबाज अभिजीत पारी को आगे बढ़वाते हुए मैदान के ऊपर मौजूद, तो आगे के 3 ओवर में क्या होगा मैदान के ऊपर उसी की पेशकश करने के लिए मेरे सहयोगी कमेंटेटर बादल आपके सामने मौजूद हो रहे हैं, जिनके पास माइक सुपुर्द करके मैं आपकी रजा लेता हूं, धन्यवाद। मान्यवर कक्षात या ठिकाणी आदरणीय परशुराम वारंग यांचं आगमन होतं। वारंग साहेब आपलं खूप खूप स्वागत छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीनं, आपलं खूप खूप स्वागत। त्याचबरोबर सुधीर पालियेकर आपल्याला एक सूचना, जे फटाके या ठिकाणी लावण्यात येत आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण जरा जाऊन त्या ठिकाणी विनंती करा की त्या ठिकाणी योग्य काळजी घ्या। धन्यवाद शुभम।
छत्रपति चषक 2018 सिंधुदुर्ग आकाशवाणी येंगुर्ला केंद्रापासून परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा। तीन षटकांचं खेळ झालं समाप्त आणि स्कोर बोर्ड दुरियेचो डबल गेम, दोन बाद 22 अशी धाव संख्या। त्यानंतर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क येणार नाही। देवीदास कुबल चेंडू अडवता, चेंडू मात्र निर्धाव ठरता। चेंडू मेडन, चेंडू पोलांडो, चेंडू कुवांडो, बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडूची नोंद होता। नितीन आपल्या बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरा संघातर्फे चौथा षटक घेऊन धाव संख्या अजूनही स्थिरावलेली, दोन बाद 22 म्हणजे दुरियेचो डबल गेम। हे चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बरोच बाहेर भरकाटलेलो, पंचांचो इशारा होता सोयर चेंडूचा। सोयर ज्याका इंग्लिश मध्ये वाईड म्हटला जाता, मालवणीत सांगायचा जर झाला तर बघता भजी मागता वडे। दोन रन्स ह्या चेंडूवर, दोन रन्सांची धाव संख्या होता 24 रन झाले दोन विकेट गमावल्यानंतर। गौरेश कांबळे एका बाजून नांगर लावून उभा असा, अजून खात्याची बोनी गौरेशच्या होऊची आणि गौरेश तुझ्याकडून लांब लचक चौकार षटकार बघण्यासाठी प्रेक्षक आतुर असत, खूप लांब लांब सुनिलेले प्रेक्षक असत। नितीन बॉलिंग मार्कवर, ह्यो दुसरो चेंडू नितीनचो, जोरदार मारलेलो फटको गौरेशच्या बॅटमधून, फिल्डर चेंडूच्या खाली असा आणि बबलला पडलेला ह्या भॉक, बबलच्या भोकातून चेंडू निसाटा, दुसरो फिल्डर येता बॅकअप करता। बबल जो आतापर्यंत बऱ्यापैकी कामगिरी करी, समीराक पडलेला भाग म्हणजे लाखाचे खाक आणि समीराक पडला भॉक। गोलंदाज याच्यासाठी बक्षीस येत आहे, अँब्रोज आरव याच्याकडून गोलंदाजासाठी हॅट्रिक साठी या ठिकाणी बक्षीस येत आहे 2000 रुपयाचं। 26 धावा 26 रन झाले। परत एकदा आडव्या बॅटने मारलेला फटको मिड विकेटच्या दिशेने, परत एकदा बबल ह्या चेंडूवर येता। समीरच्या हातातून चेंडू निसाटलो, चेंडू निसाटलो की मॅच निसाटली, कारण असाच वर्ल्ड कप मध्ये झालेला स्टीव वॉचा कॅच सोडलेला हर्षल गिब्सने, आणि तेव्हा स्टीव वॉ त्याच्या कानात जाऊन सांगलेले, मित्रा तू कॅच नाही तू वर्ल्ड कप सोडलंस। आणि गौरेश सारख्या फिल्डरचा कॅच सोडणार, समीर जे दोन मॅची कालच्या दिवसात संघात जिंकवून दिलंस त्याच्यावर ह्या पाणी टाकणारी ही कामगिरी नसाची अशीच इच्छा। धाव संख्या झाली 27, चौथा षटक प्रगतीपथावर। परत एकदा जितेंद्र स्ट्रायकर यांच्या दिशेने, ज्या जितेंद्रने दोन चेंडूत तीन चेंडूत 13 रन्सांची गरज असताना तुफानी खेळी केली, दोन लांब लचक षटकार मारले, आपल्या संघात अंतिम फेरीत प्रवेश करून दिलो। गोलंदाज नितीन राणे आणि बाळा सावंत यांच्यासाठी लागोपाठ तीन चेंडू निर्धाव टाकले, तर सन्माननीय सुधाकर सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणि विकेट साठी 1000 रुपयाचं बक्षीस अँब्रोज आरव कडून, धन्यवाद। 29 धावा। परत एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, देवीदास चेंडूच्या बागे, चेंडू देवीदासला चकवता, बाळाक चकवता, एक रन मिळालो असतो तर दोन रन पुरे होतात। ह्या दोन रन्सांनी धाव संख्या होता ती 31, चौथा षटक प्रगतीपथावर। आजच्या दिवसात पहिल्या क्वालिफायर साठी होच सामना झालो होतो आणि जो सामना सुपर ओव्हर पर्यंत गेलो होतो तोच सामना परत एकदा मेगा फिनाले, दि ग्रेट ग्रँड फिनाले। रन झाले ते 31, चौथ्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त। परत एकदा जितेंद्रच्या बॅटमधून बाहेर पडलेलो लांब लचक फटको, एक धाव तर नक्कीच मिळतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गौरेश कांबळीक देवान दिलेले इतके लांब लचक पाय असत आणि ह्या पायांचं अगदी सडे तोड आणि योग्य उपयोग गौरेश करता आपल्या संघासाठी। एका रन्साचं रूपांतर दुहेरी धावेत करता, 4 षटकांची होता सांगता आणि 4 षटकानंतर धाव संख्या होता ती 33 रन, दोन गडी गमावून ही धाव संख्या जीएमसी रेडी संघाची बॉथम वॉरियर संघासमोर। शुभम नाईक साहेब बोलत नाही तो सर वाजवून घे काय हळदस तितक्या। धन्यवाद संदीप, धन्यवाद शुभम। या षटकात पॉवर प्लेच्या षटकात जर तीन षटकार फलंदाजाने मारले तर सन्माननीय गंगाराम डोंगरे साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक येत आहे। त्याचबरोबर सलग तीन षटकार कृष्णाई हॉटेलचे मालक संजयजी रेडकर याचकडून 1000 रुपये भरपूर बक्षीस गोलंदाजाबरोबर फलंदाजाला। आणि त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी, भारतीय क्रिकेट संघाने आजचा सामना 6 गडी राखत या ठिकाणी जिंकलाय। परत एकदा बाळा सावळ येता वैयक्तिक दुसरा संघातर्फे 5व्या षटक घेऊन, बॅट्समन चॉईस पॉवर प्ले, जोरदार मारण्याचा प्रयत्न होतो, धावचित करण्याची संधी मात्र चेंडू रावता मेडन, चेंडू रावता पोलांडो, धाव संख्या स्थिरावता ती 33 वर। डीजे ऑपरेटिंग साठी आता मात्र स्वतः मालक संदीप किंदळेकर दिसतात। संघाची खूप चांगली कामगिरी संदीप किंदळेकर तुमच्या झाली, पण असता कधी कधी येळ बरो त्याचा खेळ बरो।
पुढे सरसावता जोरदार फटको मारता आकांड्याच्या दिशेन मचाणाच्या दिशेन चेंडू येता लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक फील करता थ्रो करता तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा इरादो दोन्ही धावा होतात पूर्ण आणि ह्या दुहेरी धावेशी निशी धाव संख्या होता ती 35 दोन विकेटसाठी बाळासावळ यांच्यासाठी अँब्रोज कडून 2000 रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये बक्षीस अँब्रोज दोन चेंडू आणि 35 धावा कोणीतरी म्हटला हार भी ऐसी हो जितने वालों से ज्यादा हारने वालों की चर्चा हो मैदानावर इल्लो प्रत्येक जण विचारता गण्या कुबलाच्या टीमीचा काय झाला ह्याच्यातच खूप कौतुक असा संदीप किंद्रेकर तुमच्या संघाचा बॅट्समन पुढे सरसावता कारंज उडता वळ्याच्या दिशेने चेंडू येता आणि परत एकदा पडलेला भॉक मगाशी समीरान कॅच सोडला तेव्हा मी चुकान म्हटलेलंय बबलाक भॉक पडला बबलाक रागिलो बबलाने आपला भॉक पडून घेतला म्हणजे लाखाचे पाक झाले खाक समीराक आणि त्यानंतर आता बबलाक पडला ह्या भॉक दोन रन झाले पुरे रन झाले ते 37 बाळासावळ मात्र खूप नाराज दिसता पॉवर प्लेचा षटक आणि ज्या बॅट्समनने महत्वाचा सामना जिंकून दिला होता गौरेश मात्र धावबाद होता अतिशय दुर्दैवी ठरता गौरेश कारण बॅट्समनने गौरेशने मारलेलो फटको नॉन स्ट्रायकर बॅट्समनला पायाक लागता बॉलर बाळाच्या हातात थांबता आणि गौरेशची खेळी होता समाप्त मालवणीत सांगायचा जर झाला तर आंध्रो मागता एक डोळो देव देता दोन तशीच गत कारण बॉथम वॉरियर संघात गौरेशच्या विकेटची गरज होती आणि काय न करता बॅट्समनच्या चुकीमुळे गौरेशची विकेट बहाल होता धावसंख्या होता 37 वर फटाक्यांची जोरदार आतषबाजी बक्षिसांची खैरात डीजेची धूम अशा आकर्षक वातावरणात चालू असलेलं हे छत्रपती चषक 2018 नक्कीच येणाऱ्या खूप काळापर्यंत हे चषक प्रेक्षकांच्या लक्षात रवतलो आणि छत्रपती क्रिकेट क्लब वेंगुर्ला तुमचे खूप खूप आभार अशी एकच स्पर्धा भरवची ज्या स्पर्धेची वर्षभर लोकांनी आठवण काढूची आणि अशी स्पर्धा छत्रपती चषक छत्रपती क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ह्या मैदानावर संपन्न होता 37 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न बाळासावळ चेंडूच्या खाली असा बाळासावळची खरोखरच कमाल असा अनुभवाची कमाल प्रत्येक चेंडू अगदी दिशा टप्प्यावर सुरेख नियंत्रण सुपर ओव्हर मध्ये सुद्धा बाळान गोलंदाजी केलेली जीएमसी रेडी संघात फक्त एका रनसात ऑल आउट केला होता दोन गडी बाद केले होते आणि सामना आपल्या संघात जिंकून दिला होता बाळासावळने काळोख पडत इलो हा प्रेक्षकांका आणि खेळाडूंका पंचांका विनंती हा लवकरात लवकर सामना आपण चालू ठेवतो असा आडव्या बॅटने मारल्याचा प्रयत्न या ठिकाणी सन्माननीय हेमंत गावडे यांचं आगमन होतंय कॉमेंट्री बॉक्स मधून आपलं खूप खूप स्वागत आपल्याला विनंती मान्यवर कक्षात आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय 5 षटकांचा खेळ झालो समाप्त मैदानावर हळूहळू काळोख पसरलो काही पिढ्यांच्या पूर्वी जेव्हा जेव्हा कार्यक्रम आयोजित केले जायचे तेव्हा कंदिलांचे दिवस असायचे गॅस बत्तींचे दिवस असायचे पण ते दिवस पालटले गॅस बत्ती कंदील काळाआड झाले पंचांका विनंती असा कंदिलाची सोय नाही असा लाईटची सोय नाही असा लवकरात लवकर सामने चालू ठेवचे असत पूर्वी बरा होता कोणाकडे कार्यक्रम असलो काय कोणतरी शेजारी पाजारी न सांगता कंदील घेऊन ये त्याच्यावरसूनच एक म्हण सुद्धा लागू झालेली देनम ना घेनम कंदील लावून येनम पण कंदिलाचे दिवस गेलेले असत पंचांका विनंती असा लवकरात लवकर ह्या उजेडात सामना संपवचो असा 5 षटकांचा खेळ झालो धावसंख्या झाली ती 37 शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज देविदास कुबल काल आणि आज देविदासचा वाढदिवस या मैदानावर अगदी धूमधडाक्यात चालू असा यष्टीरक्षण म्हणा गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा प्रत्येक जागेवर देविदासची कमाल बघूक मिळतात तोच देविदास इनिंगची सांगता करणारा शेवटचा षटक घेऊन येतात धावसंख्या झाली ती 37 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असा आणि ह्यो चेंडू मात्र वळ्यात पडता बऱ्याच कालावधीनंतर कॅच जिंकण्यात यशस्वी ठरतात ते बॉथम वॉरियर संघाचा क्षेत्ररक्षक 5वा गडी होता गारद संघाची धावसंख्या होता 37 देविदास कुबल आपल्या संघात ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून देता आणि बाद झालेलो फलंदाज अर्थातच नितेश राऊत वैयक्तिक शून्य पहिल्या चेंडूचा सामना स्वतःच्या खात्याची बोनी न करता असो जेव्हा फलंदाज आउट होता तेव्हा त्याला म्हटला जाता गोल्डन डक असा गोल्डन डक घेऊन येता नितेश राऊत रविवारचा दिवस आणि डक म्हणा किंवा कोंबडा म्हणा किंवा अंडा म्हणा किंवा कवाट म्हणा
आजची संध्याकाळ तर बरी होतली तो सर संदीप एक गाणं नक्की होऊन जाऊ दे तुझ्याकडसून वाढदिवस म्हटलो की एक आकडो खूप आवडीन सांगण्यासारखो असा देवीदासचो वाढदिवस काल साजरो केलो दुसरो चेंडू देवीदास घेऊन येता पुढे सरसावता आणि देवीदास परत दुसऱ्या चेंडूवर दुसरो गडी गारत करता दुसरो धक्को देवीदास आपल्या संघाक मिळवून देता आणि बॉथम वॉरियर संघाक आणखी एक धक्को देता आणखी एक फलंदाज गोल्डन डक शून्य ह्या रन्सावर आणि देवीदास विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी बक्षीस पुरस्कृत करण्यात येते सन्माननीय विकास सावळ यांच्याकडून माफ करा जितेंद्र आउट होता जितेंद्र नागोजी ज्यांनी हा पूर्वी तो सामना संपवलो होतो दोन षटकार मारून तो जितेंद्र सहा रन्सावर आउट होता थँक्यू संदीप संदीप आज धूमधडाक्यात अगदी देवीदासचा वाढदिवस साजरा होता कालचा वाढदिवस आज पर्यंत फटाके वाजतात देवीदास आणि दोन असे फटाके वाजले आहेत बॉथम वॉरियर्स कडून रेडी संघाच्या गोटात दोन महत्वाचे खंदे फलंदाज गारत ऑन अ पॉसिबल हॅट्रिक देवीदास कुबाल कोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने तटवण्याचा प्रयत्न एक रन तर नक्कीच मिळतो एका रन्सानिशी बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या वाढतात धावसंख्या होता ती 38 रन्सावर गोलंदाज देवीदास कुबालला बक्षीस या ठिकाणी घोषित करण्यात येतं या षटकात आणखी एक गडी जर देवीदास कुबालने बाद केला तर आतोन अल्मेडा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस येते धन्यवाद आतून अल्मेडा 38 नाईक साहेब देवीदासचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा होता अलेक्स स्टीवर्टचा वाढदिवस येता 8 एप्रिल 1963 8/4/63 असो त्याचं वाढदिवसाची तारीख आणि वैशिष्ट्य होता अलेक्स स्टीवर्टने क्रिकेटमध्ये जे रन्स जमवले टेस्ट क्रिकेटमध्ये ते 8,463 काय काय जणांचा वाढदिवस सुद्धा किती लकी असता आज देवीदास कुबलचा वाढदिवस इतको साजरा झाल्यानंतर समजता प्रत्येक बॉल प्रत्येक चेंडू प्रत्येक विकेट देवीदास आपल्या संघाक महत्वाचा मिळवून देता परत एक चेंडू निर्धाव चेंडू मेडन चेंडू कुवांडो 38 रन्सावर धावसंख्या थांबली 4 चेंडू देवीदास फक्त 1 रन्स खर्च करता देवीदासची कमाल असा एक जुनो जाणतो खेळाडू आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदो करून देता लांब लचक मारलेलो फटको बबल चेंडूच्या खाली चेंडू आकांड्याच्या पहिल्या अडी जणू काय देवीदासच्या गोलंदाजीक लागलेली नजर आखू टप्प्याचो चेंडू पतंगाचो तोल तुटल्यानंतर जसो नागा पट्टा तसो नागा पटलेलो चेंडू डीप फाईन लेक सीमारेषेच्या डोक्यावरसून गेलेलो हुकचो फटको 6 रन्सासाठी बादल आणखी एक आमचा समालोचक मित्र भूषण नाईक याचा आज वाढदिवस पुन्हा एकदा भूषण नाईक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 44 रन चौक्याचा डबल गेम परत एकदा पुलटॉस चेंडू स्लोअर वन चेंडू होतो आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न बघता भजी मागता उवडे रन झाले ते 45 शेवटचा चेंडू शिल्लक 7 रन्स देवीदास 8 रन्स आतापर्यंत देवीदास खर्च करता 5 चेंडूत 45 रन शेवटचा चेंडू शिल्लक आखू टप्प्याचा चेंडू बरोच बाहेर जाता बबलच्या दिशेने चेंडू मारता एक रन तर नक्कीच मिळतो दुसरो रन घेण्याचा प्रयत्न असतो अगदी वेगात दोन्ही फलंदाज आपले एंड चेंज करतात सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतात दुहेरी धावेनिशी आणि ह्या दुहेरी धावेनिशी इनिंगची होता सांगता पंचांका विनंती असा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा असा जीएमसी रेडी संघाचा आणि बॉथम वॉरियर संघ आपली सलामीची जोडी आपण तयार ठेवची असा 6 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त पहिल्या इनिंगचा खेळ झालो समाप्त आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर जीएमसी रेडी संघाची धावसंख्या बॉथम वॉरियर संघासमोर 5 गडी गमावल्यानंतर 47 रन 48 रन दुसरी 47 रन आणि 48 रन्सांची गरज असा 48 धावांचं लक्ष घेऊन बघूया बॉथम वॉरियर संघ कशा प्रकारे करतात तोपर्यंत परत एकदा अशोक नाईक दोन्ही संघ नाईक आणि दोन्ही संघांचे बरेचसे पाठीदायके सपोर्टर आहेत त्यांना विनंती तुम्हाला जर काही बक्षीस लावायचे असतील तर या ठिकाणी या 2 मिनिटात आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी या सामना सुरू व्हायच्या अगोदर आणि ज्या खेळाडूवर बक्षीस लावायचे ती या ठिकाणी येऊन आपण जाहीर करायचे
कांबळीची वैयक्तिक 7 धावा, गौरव कांबळी 7 धावा, जितेंद्र नागोजी यापूर्वीच्या सामन्यातील हिरो 3 चेंडूत 13 धावा पटकावणारा जितेंद्र या सामन्यात फक्त 6 धावा, नितेश राऊत 0 धावा, रुपेश बेहरे 1 षटकारानिशी नाबाद 8 धावा, धनंजय राणे 1 धाव, गोलंदाजी नितीन राणे 2 षटकात गोलंदाजी मेडन नाही, एकही विकेट नाही, नाना नाईक 1 षटकात 4 धावा खर्च 1 गडी आपल्या संघासाठी, हॅलो बाळा सावळ 2 षटकात 1 गडी आपल्या संघासाठी 1 रनआउट आणि देवीदास कुबल 1 षटक आणि 2 गडी आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर गुणलेखन आमचे स्कोरर यशवंत किंदळेकर आणि इलेक्ट्रॉनिक स्कोरर ओंकार सावंत या दोघांकडून. सन्माननीय नयनजी गावडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी फलंदाजाला 200 रुपयाचं बक्षीस, प्रत्येक षटकारासाठी नयनजी गावडे यांच्याकडून 200 रुपये, सलग 3 षटकार मारले तर कृष्णाई हॉटेलचे मालक सन्माननीय संजयजी रेडकर यांच्याकडून 1000 रुपये आणि आलमेडा साहेब भूषण बोल. गौरेश कांबळी संघाचं चालक आपल्या बॉलिंग मार्कवर छत्रपती एंडकडसून 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी जीएमसी रेडी संघासमोर बॉथम वॉरियर संघाची सलामीची जोडी डावखुऱ्या फलंदाजाला चेंडूवर षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस संजयजी रेडकर यांच्याकडून, 500 रुपये पहिल्या चेंडूवर षटकार. विनायक कोलवर टप्प्याचं चेंडू ड्राईव्ह करता आपला खाता खोलता लॉंग ऑन लॉंग ऑफ क्षेत्रक्षक येता फील्ड करता एकेरी धावेनिशी सामन्याची होता सुरुवात इनिंगची होता सुरुवात 48 धावांचं पाठलाग आणि 6 षटकात 36 चेंडूत 48 धावा. यापूर्वी आपण बघितलं आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात एका षटकात 5 धावा असताना 2 सामने वाचवले गेले, पण यापूर्वीचा जो सामना शेवटच्या षटकात बादल 12 धावांची गरज असताना शेवटच्या षटकात लीला या विजयश्री संपादन केली होती. बादल तुला बऱ्याचदा मी व्यत्यय आणतोय परंतु नाविलाज होतोय माझा, पण कारण बक्षीसही खेळाडूवर थोडीशी लावल्यामुळे आणखी खेळत मजा येते, त्यामुळे तू जरा सांभाळून घे. आमका सवय अशोक नाईक कारण दुसऱ्या रन्सासाठी धावतो दुसरो रन्स पुरो होता. अशोक नाईक तुमचा नाईलाज आम्ही समजाक शकतो कारण मालवणीत म्हण असा नाईलाज त्याका काय इलाज, त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करूचा प्रयत्न करतलो. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त, धावसंख्या झाली ती 3 रन्सावर 48 रन्साचा पाठलाग आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन नाना नाईक एक मोठा फलंदाज. नाना नाईक साठी षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आतोन आलमेडा यांच्याकडून, धन्यवाद आतोन आलमेडा साहेब. नाना नाईक साठी 200 रुपये, आलमेडा साहेब 200 रुपये तयार ठेव हरकत नाही कारण नानाच्या बॅटमधून नक्कीच षटकार बघूक मिळत, प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा असा जोरदार मारण्याचा प्रयत्न धावचीत करण्याची संधी होती, पण बघता बघता 1 रन्स मात्र पूर्ण होता, एकेरी रन्सानिशी धावसंख्या होता ती 4 रन्सावर, तिसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त होता.
आणि गौरेश कांबळी, खरोखरच गौरेश खूप लकी ठरता, सकाळी असा वाटला होता गौरेश ने स्वीप मारलो तीन चेंडू तर दोन रन्सांची गरज असताना थंय मोठी शिरा मारलेल्या, शिरा मारणं म्हणजे काय असतं मालवणीत येगडा संघाक नको, पण त्यानंतर नशिबाची साथ मिळाली जीएमसी रेडी संघाक आणि रेडी संघ अंतिम फेरीत दिसता, संख्या झाली चार तीन चेंडू नंतर। डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाता, बरोच काळ चेंडू हवे तर दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि दोन क्षेत्ररक्षकांका चकून चेंडू जाता आकांड्याच्या पैलाडी अब्दागिराच्या पैलाडी चौकारानिशी, धावसंख्या होता आठ रन्सावर, चार चेंडू संपले रन झाले ते आठ, तीन चेंडूत लागोपाठ तीन षटकार, पाचशे रुपयाचं बक्षीस अँब्रोस कडून आणि कृष्णाई हॉटेलचे मालक सन्माननीय संजयजी रेडकर यांच्याकडून लागोपाठ तीन षटकारासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस, धन्यवाद। नाईक साहेब, रेडकर साहेबांची बरीच बक्षीस बावली असत, पण मला वाटतं बादल सामनो संपल्यानंतर जिंकणाऱ्या टीमिक नाश्तो देऊ हरकत नाही। कोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करता, परत एकदा लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतात, एक रन तर नक्कीच मिळतो, दुसरी रन्स घेण्याचा प्रयत्न आणि एक रन्स मिळालो असतो अशा ठिकाणी थोडस फंबल होता आणि नाना नाईकची करडी नजर असता, घारीचे डोळे जणू काय नाना नाईकाकडे असत, लांबवर त्याला दिसला फिल्डर थोडस धडपाडलो आणि ह्या धडपडण्याचं पुरेपूर फायदो नानान उठवलो, धावसंख्या दुहेरी आकड्यात, पाच चेंडूंचं खेळ झालो समाप्त, धावसंख्या झाली ती दहा रन्सावर, बऱ्यापैकी सरासरी गाठताना दिसता तो बॉथम वॉरियर संघ, बॉथम वॉरियर संघ ह्या स्पर्धेत अतिशय दिमाखात कामगिरी करता, आतापर्यंत अपराजित असलेलो हा संघ, जोरदार फटको आकांड्याच्या दिशेने दोन रन तर नक्कीच मिळतले, विनायकच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हो फटको, डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक फील्ड आणि अंतोन अल्मेडा, प्रत्येक षटकारासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अंतोन अल्मेडा यांच्याकडून आणि यशवंत किदळेकर यांच्याकडून एका षटकात तीन षटकार टोलवले, एकूण दोन्ही फलंदाजांनी मिळून जरी तीन षटकार एका षटकात मारले तरी पाचशे रुपयाचं पारितोषिक यशवंत किंदळेकर यांच्याकडून, यशवंत किंदळेकरांकडचा बक्षीस, खरोखरच कौतुक आहे बक्षिसाचा, कारण एका षटकात तीन षटकार बसाक शकतात असा बक्षिसा, म्हणजे नायदेवच्या भाषेत बोंडगीचे वाशे असा कोण म्हणाक शकणार नाही, आणि असा की दोन्ही बॅट्समॅनांनी मारला तरी चलता। सर काय पाहिजे, प्लीज पाणी घेऊन मध्ये जाऊ नका, ओके सर ओके, लवकर लवकर या लवकर या लवकर सामनो खेळा, पहिल्या ओव्हरचा खेळ झालो समाप्त, रन झाले ते बारा, अठ्ठेचाळीस रन्सचा पाठलाग आणि आतापर्यंत बॉथम वॉरियर संघ ह्या स्पर्धेत दिमाखात कामगिरी करताना दिसता, या चेंडूवर नाना नाईकने षटकार मारला तर रवळनाथ रिक्षा स्टँड राजन परब यांच्याकडून शंभर रुपये, दुसरा षटक प्रगतीपथावर असा अशोक नायकानं पुढचं कॉमेंटेटर तयार ठेवतो असा, आमचे मित्र सन्माननीय जया चुडनाईक यांचं आगमन होत आहे छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीनं, आपलं खूप खूप हार्दिक स्वागत। बॉथम वॉरियर संघ मालक बॉथम अल्मेडा आणि कर्णधार दाजी नाईक दोघं आपल्या संघावर खुश दिसतात, आतापर्यंत सुरेख कामगिरी ह्या दोघ संघाची बघूक मिळतात, गोलंदाजीत होता बदल, कृष्णा पाटकर आपल्या बॉलिंग मार्कवर, उजव्या एसटीच्या बाहेर खोलवर चेंडू, बाद करण्याची संधी आणि पॉइंट क्षेत्ररक्षकानं टिपलेलो हो झेल, एक उत्कृष्ट झेल या स्पर्धेतलो कॅच ऑफ द मॅच ज्याका म्हटलं जाता, बरोबर बादल पाटकर, मग बॉलरचं नाव काय, जॉन्टी रोड्सची आठवण असे झेल, जॉन्टी रोड्सने बरेच स्टेपलेट, बॉलर ग्लेन असा तो, यशवंत किंदळेकर बॉलरचं नाव ग्लेन असा आणि ज्यांनी झेल टिपलो त्याचं नाव असा कृष्णा पाटकर, असा म्हटलं जाता की अशी कॅचच्या हातात चिकाटली जातात, कॅचेस विन दी मॅचेस, फलंदाज विनय साठी बक्षीस, या ठिकाणी प्रसाद सावंत यांनी घोषित केलंय, लागोपाठ तीन षटकार टोलवले तर दोन हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाज विनय साठी आणि उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपला त्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सातरी मातोंड, नाना नाईकची खेळी झाली समाप्त, अशोक नाईक कृष्णा पाटकरने टिपलेलो झेल चिपक गया असं म्हणतात मालवणीत सांगायचा जर झाला, कृष्णा वाईट वाटण घेऊ नको अशा झाला, आमच्या आता आंधळ्याचा हात बुडकुरल्यावर म्हटलं जाता, आदरणीय प्रसन्नजी कोबल यांचं आगमन होतंय, आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षात येऊन कोबल साहेब स्थानापन्न व्हायचंय, कृष्णा पाटकरचो नाईक खरोखरच सुंदर झेल आणि कृष्णा
तुका वाईट वाटत पण मालवणी भाषेत ह्या झेलाचा वर्णन आंधळ्याचा हात बुडकुल्यार असा केला जातो. असं सुंदर झेल कृष्णाकडून धावसंख्या झाली ती 12 रनांवर. परत एकदा ग्लेन आपल्या बॉलिंग मार्कवर, डाव्या एसटीच्या बाहेर भरकाटलेलो चेंडू, फक्त ग्लेनचो यळ बरो म्हणून विकेट किपर चेंडू अडवता, बघता भजी मागता उवडे अवांतरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली ती 13 रनांवर. एका गड्याच्या मोबदल्यात नाना नाईक थोडस निराश करता, पण गौरेशचा महत्वाचा षटक यशस्वीपणे नाना खेळान करता. खोलवर टप्प्याचा चेंडू मनगटाचा उपयोग करता हळूच वळवता, एक रन तर नक्कीच मिळतो. दुसरं रन घेण्याचा प्रयत्न आणि दोन रन अगदी बघता बघता लिहिल्या पूर्ण होतात. उत्कृष्ट झेल जो टिपला गेला कृष्णा पाटकर, त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रितेश शिरोडकर. प्रितेश खूप खूप धन्यवाद. सुंदर फिल्डिंग बादल, अतिशय आज उत्कृष्ट आयोजन आणि चुरशीचे सामने या मैदानात आणि भरपूर प्रेक्षकांची गर्दी आणि त्याचबरोबर वेंगुर्ले शहर परिसरातून मुंबई शहरात किमान 450 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून सामना बघतायत. सर्व प्रेक्षकांचं यूट्यूबच्या वर जे सामने बघतायत त्यांचा पण खरोखर धन्यवाद. 15 धाव संख्या. परत एकदा हळूच तटावता गौरेश चेंडूच्या मागे अतिशय वेगाने येता आणि गौरेश खरोखरच कमाल असा. आपल्या संघासाठी 100% एफर्ट लावणं म्हणजे काय असता गौरेशची कामगिरी बघून करता. लॉंग ऑफ वरून शॉर्ट मिड ऑफ पर्यंत जाता चेंडू अडवता, एका ऍक्शन मध्ये चेंडूची फेक करता, फक्त एक रन्स खर्च करता. धाव संख्या होता ती 16 रन्स. दुसऱ्या षटकातल्या ग्लेनच्या 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. यशवंत किंडेकरांचा बक्षीस ह्या षटकात काय जायत असं वाटणार नाही. दोन्ही बॅट्समॅननी मेळान जरी 3 षटकार मारले असते तरी बक्षीस होता, पण आता काय जरा शक्यता कमी वाटतं. ग्लेन आपल्या बॉलिंग मार्गवर ह्या आणि ह्या षटक ह्या बक्षीस यशवंत किंडेकरांचा सामना संपापर्यंत लागू असा. ग्लेन परत एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी. शुभम आरोलकर साठी हो चेंडू बॅटची बाहेरील कट घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाता. धावचित करण्याची संधी होती, एक रन मात्र पुरो होता. एका रनसानिशी धावसंख्या होता ती 17 रनांवर. संध्याकाळच्या 17 चालू असलेलो सामनो, फटाक्यांची आतषबाजी, डीजेचो थरार, बक्षिसांची खैरात, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि ह्या सगळ्यांच्या साथीने रंगलेली छत्रपती चषक 2018 ची ही स्पर्धा. फलंदाजांसाठी षटकारासाठी 100 रुपये रवळनाथ रिक्षा स्टँड राजन परब यांच्याकडून. षटकारासाठी 100 रुपये. पंच जरा नोंद घ्या, लवकर सामना चालू करा. ग्लेन परत एकदा आपल्या बॉलिंग मार्ग वरसून 17 धाव संख्या. आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवलेलो, थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण, एक रन पुरो होता. दुसरो रन सुद्धा पुरो होतो तो तिसरो रन धावण्याचा प्रयत्न करता आणि दोनही बॅट्समन हैसर 3 रन धावांपुरत पूर्ण करतात. धाव संख्या 3 ने वाढता, धाव संख्या होता 20 रनांवर. असा वाटलेला सुरुवातीक एक रन्स येता की नाही, एक रन्स इलो तरी बरा असा वाटा होता. त्या जागेवर 3 रन धावान पुरे करतात. मालवणीत सांगायचा जर झाला तर नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया. अगदी तसेच 2 बॅट्समन एका रन्साच्या जागेवर 3 रन्स पुरे करतात. धाव संख्या होता ती 20 रनांवर. शेवटचं चेंडू ह्या षटकातलो बाकी. ग्लेन आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकात 12 धावा खर्च केले गौरेशने, ह्या षटकात आतापर्यंत 8 रन. ग्लेन शेवटचा चेंडू घेऊन परत एकदा शुभम विनायक साठी. विनायकच्या बॅट मधून बाहेर पडलेला चेंडू परत एकदा एक हाती झेल घेण्याचा प्रयत्न होतो. 2 धावा मात्र पुरा होतात ह्या दुहेरी धावेनिशी. दुरियेचो डबल गेम, 22 रन स्कोरबोर्ड वर बघूक मिळतात. 2 षटकांचा खेळ झालो समाप्त. प्लीज मैदानात जाऊ नका, सामना लवकर सुरू करा कारण बॅड लाईट जवळपास झालं. बोला बोला. आणि बादल थोडासा अवधी मिळतोय. पुन्हा एकदा जे बक्षीस भरपूर लावले गेलेत, काही बक्षीस लावतायत त्यांना विनंती, कृपया लवकरात लवकर आपली आता अगदी सामना शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलाय, आपली जी काही बक्षीस आहेत ती लवकर आमच्याकडे येऊन आपण सांगायची आहेत. पंच आपल्याला विनंती आहे, पंच विनंती आहे लवकर सामना चालू ठेवा. 24 चेंडू आणि 26 धावांची गरज. 24 चेंडू 26 धावा नोंद घ्या. 24 चेंडू 26 धावा धावा होत आहेत त्या 22 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. स्पर्धेदरम्यान आणखी एक आमचे समालोचक मित्र अक्षय दुरे यांचं पण कॉमेंटरी बॉक्स मधून. अक्षय आपलं खूप खूप स्वागत. कॅप्टन 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 गौरव जरा प्लीज सामना लवकर सुरू करा. गौरव गौरव मॅच लवकर सुरू करा, बॅड लाईट झालंय प्लीज. पंच तुम्ही वॉर्निंग द्या, तुमचा पंचांचा निर्णय तुमचा अंतिम राहील पंच, कारण बॅड लाईट होतं या ठिकाणी. गौरव गौरव प्लीज लवकर वेळ काढू नका, वेळ काढू नका प्लीज.
गोलंदाज विशाल नाईक वैयक्तिक पहिला संघातर्फे तीसरा षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर. धावसंख्या झाली 22-24 चेंडू शिल्लक 26 रन्सांची गरज. बॉथम वॉरियर्स संघ अजून तरी सामना आपल्या खिशात ठेवून खेळता, पण बघूया येणारो काळ अजून खूप लांब असा. 24 चेंडू शिल्लक असत. प्लेच जेमसी रेडी पंच धोनी आपल्याला सूचना. सामन्यात बराच वेळ जातोय, बॅड लाईट जवळपास आलंय आणि सामना लवकर सुरू करा. दोन्ही संघात खेळाडूंना एक सूचना. प्लीज पंच आपण सूचना करा. स्वीप मारलेलो फटको फाईन लेगच्या दिशेने गौरेश चेंडूच्या मागे. एक रन तर नक्कीच मिळतलो. एका रन्सावरच समाधान मानूचा लागा. धावचित करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होता धावबाद. दुसरो गडी होता गारत. बॅट्समन लवकर चला, बॅट्समन लवकर चला. दुसरी अस्तित्वात नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज झालो धावबाद. दुसरो गडी बाद संघाची धाव संख्या 23. कारण हा बॅड लाईटचा त्रास तुम्हाला जास्त होणार, फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त बॅड लाईटचा त्रास होणार. धावत जा, धावत जा आणि फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा. सुहास चव्हाण खेळाडूंना सूचना करता फिल्डिंग आपापल्या जागी चला लवकर. जेएमसी रेडी, जेएमसी रेडी आपापल्या लवकर चला. पराग पडवळ, पराग टीबर्डचे मालक परागजी समालोचन कक्षात या. टीबर्ड संघाचे मालक परागजी समालोचन कक्षामध्ये या. नवीन फलंदाज बबल. शिवमची खेळी समाप्त झाल्यानंतर बबल मैदानात जाता. बबल खूप मोठी कामगिरी तुका करूची असा, आपल्या संघाची ही नौका विजयाच्या किनाऱ्यापर्यंत नेऊन ठेवची असा, पलीकडे नेऊची असा, कारण तुझ्या आणि समीरवर मोठी जबाबदारी असा आणि दोघे जण तुम्ही कॅपॅसिटीवाले बॅट्समन असतात. बबलच्या बॅटमधून बाहेर पडलेलो सुंदर लेटकट. दोन रन तर नक्कीच मिळतले. दोन रन्सांनी बबल आपला वैयक्तिक खाता खोलता आणि धावसंख्या होता ती 25 रन्सावर. 25 रन्स धावसंख्या स्कोरबोर्डवर. बबल म्हणा, विनायक म्हणा, समीर सावंत म्हणा, भयानक प्रचंड कॅपॅसिटी असलेले हे खेळाडू आणि नक्कीच बॉथम वॉरियर संघाच्या वाटचालीत ह्या युवा खेळाडूंचं मोठं वाटो असा. दाजी नाईक आणि नाना नाईक यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंचं आणि त्याचबरोबर ह्या युवा नवजवान खेळाडूंचं सुद्धा तेवढंच वाटो. एक रन बबलच्या बॅटमधून. एकेरी धावेनिशी धावसंख्या होता ती 26 रन्सावर. तिसरो चेंडू होता समाप्त विशाल नाईकचो. विशाल छत्रपती एंड कडसून ह्या षटकातलो चौथो चेंडू डावखुरो फलंदाज विनायक साठी. कोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, मुकरी लाईन ज्याका मालवणीत म्हटला जाता, ज्याच्यावर ड्राईव्ह करता एक रन्स मिळता. एका रन्सानिशी धावसंख्या 27 होता. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन, उजव्या आणि डाव्या हाताची जोडी ज्याका मालवणीत सांगायचा जर झाला तर एक बॅट्समन खात्या हाताचो, दुसरो बॅट्समन धुत्या हाताचो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन साठी वारंवार क्षेत्ररक्षणात बदल. परत एकदा गलीच्या दिशेने चेंडू जाता. एका रन्सानिशी धावसंख्या होता ती 28 रन्सावर. 28 रन इथपासून होय जिंका का फक्त 20 रन. 20 रन्सांची गरज. 19 चेंडू शिल्लक. बॉथम वॉरियर्स संघ प्रत्येक चेंडू मागे धावांचा इक्वेशन डोक्यात ठेवून शांतपणे खेळताना दिसता. आखूड टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट होता, त्यानंतर विकेट किपर बीट होता, शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडू अडवता. फक्त एक धाव खर्च होता. तिसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली 29 रन. अजूनही 19 रन्सांची गरज. 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडूत 19 रन्सांची गरज बॉथम वॉरियर संघासाठी. संदीप थोडीशी विश्रांती असा, तोपर्यंत अशोक नाईक आणि संदीप किंदेकर तुमच्यासाठी नक्की वेळ असा. हॅलो, खूप खूप धन्यवाद बादल. स्पर्धेचा अंतिम सामना आणि पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक, सर्व मान्यवर मंडळी, खरोखर आपलं खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज ट्वेल्थ मॅन प्लीज लवकर या.
तीन षटक फक्त शिल्लक राहता है, 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता आणि कमेंट्री बॉक्स कडून वेगवान गोलंदाज सज्ज होतोय तो। हॅलो अमरोज अरौज निलेश सावन आणि प्लेस खेळाडूंना सूचना वेळ काढू नका। रुपेश बेहरे रितेश सावन यांच्याकडून चौकारीसाठी तिघांकडून 2000 रुपये आहेत, सलग तीन चौकार। लेग स्टंपरचा चेंडू टॉलवला जातोय फाइन लेग बाउंड्रीच्या दिशेने, या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, बघूया या ठिकाणी चेंडू बाउंड्री राहिला त्या ठिकाणी थांबतोय। दोन धावात तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेक होतोय बहुधा फलंदाज अडचणीत सापडतोय तिसऱ्या धावेसाठी, दोन धावावर समाधान मानावं लागत, तिसरा हादरा बसतोय तो या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला। हॅलो त्यानंतर या चेंडूवर जर चौकार ढोकला तर सन्माननीय राजन परब रवळदास रिश्ता स्टॅन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, या चेंडूवर चौकार ढोकला तर 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे राजन परब रवळदास रिश्ता स्टॅन यांच्याकडून। दाजी नाईक याच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रीतम शिरोडकर यांच्याकडून, प्रत्येक षटकारासाठी दाजी नाईकला प्रीतम शिरोडकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस। ज्या खेळाडूकडे क्रीडा रसिकांच्या नजरा जो चौकार षटकारांची आतषबाजी करतो बऱ्याच सामन्यात तोच खेळाडू या ठिकाणी दाजी नाईक मैदानात येतोय। आज गणेश कोबालने नक्की प्रेक्षकांचं मन जिंकलंय आणि या ठिकाणी आदरणीय जयप्रकाश चमणकर साहेब यांचं आगमन होतंय। चमणकर साहेब आपल्याला विनंती, या ठिकाणी आपण आमच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय। 17 चेंडू 17 धावांची आवश्यकता, 17 चेंडूत 17 धावा। रुपेश बेहरे राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगला फटका चेंडू हवेत थोडासा पॉइंटच्या दिशेने कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा एक धाव। 16 चेंडू 16 धावा, दाजी नाईक खातं खोलतोय एकेरी धावेनं आणि सन्माननीय जयप्रकाशजी चमणकर यांचं आगमन होतंय। पुन्हा एकदा सर्व मान्यवर मंडळी खूप खूप धन्यवाद तुमचं वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित आणि सर्व प्रेक्षकांचं पण खूप खूप मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद। वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीनं छत्रपती चषक 2018 अंतिम सामना सुंदर ट्रॉफी, बघूया कोण मानकरी ठरतोय या ट्रॉफीचा, थोडंसं अजून सांगणं अवघड दिसतं या सामन्यादरम्यान मी म्हणेन तो। पुन्हा एकदा एकेरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, या ठिकाणी दोन्ही संघासाठी एक एक धाव खूप महत्वाची या सामन्यादरम्यान बघायला मिळते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईकला येतोय तो दाजी नाईक, एक आक्रमक फटकेबाज फलंदाज घणाघाती तोच दाजी नाईक या ठिकाणी। बघूया संध्याकाळच्या सत्रात अगदी अंधुक प्रकाश ज्याला आपण बॅड लाईट असं म्हणतो, लेदर क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा अशा वेळी सामने थांबवले जातात परंतु टेनिस क्रिकेटमध्ये हा अंतिम सामना आणि राईट आर्म ओव्हर द विकेट। कॉमेंट्री बॉक्स दाजी नाईकने षटकावर 200 रुपये, दाजी नाईक प्रयत्न करतोय या ठिकाणी चेंडू येतो तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर फेक या ठिकाणी करतोय। पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, चेंडू आणि धावा यांचं गणित बरोबर दिसतंय आणि मी म्हणेन की एखादा मोठा फटका सामन्याचा निर्णय ठरवेल आणि लागोपाठ दोन चेंडू निर्धाव त्यानंतर एखादा गडी बाद झाला तर या ठिकाणी जीएमसी रेडी क्रिकेट संघ पण या सामन्यात कमबॅक करू शकतो। एक मोठा फटका षटकाराचा सामना निर्णय बदलून टाकणारा आणि दोन निर्धाव चेंडू एक विकेट सामना जीएमसी रेडी संघाचा। चांगला चेंडू पुन्हा एक सुंदर फटका हलकेच फ्लेक करतोय चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला, पुन्हा एकदा एकेरी धाव। यशवंत किंदळेकर ओमकार सावंत तुमचं खूप खूप धन्यवाद, मिलन आणि राकेश हे दोन कॅमेरामन, साऊंड सिस्टीमला आमचे संदीप आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत शुभम आणि समालोचन कक्षात आज भरपूर आमचे मित्रमंडळी। सुवर्ण संधी षटकार ठरला तर आतून अलमडांकडून 200 रुपयाचं पारितोषिक येतंय, कृष्णा देवजी जय भोसले दीप आरोंदेकर राजा परब काका सावंत राजा परब योगेश परब राजा सामंत बादल चौधरी आणि मी अशोक नाईक। ऑफ स्टंपरचा चेंडू स्क्वेअर कटचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या आतली कड घेतोय, विकेट किपर बाकीचं काम पूर्ण करतोय आणि एक निर्धाव चेंडू ज्या चेंडूच्या प्रतीक्षेत जीएमसी रेडी क्रिकेट संघ, तो चेंडू निर्धाव जातोय। सांगत होते त्याच दरम्यान ती चौथ्या षटकाची
चार षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि आता उर्वरित फक्त 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी. तीन चेंडू मध्ये तीन षटकार ढोकले, कोणत्याही चौकार ढोकले तर एम्ब्रोस अराउंड, निखिल सावंत आणि सुधाकर सावंत एक एक 1000 रुपयाचा या ठिकाणी पारितोषिक घेतोय. बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता या ठिकाणी. सन्माननीय संकेत दुरी आला, 12 चेंडू 13 धावा. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संकेत दुरी, सन्माननीय संकेत दुरी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पंचांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं, पॉवर प्लेचा इशारा येतोय. प्रतीक राऊत आणि सुहास चव्हाण रत्नागिरीहून खास करून खो खो साठी खास प्रशिक्षक, त्याचबरोबर बऱ्याच नॅशनल लेवलला पंचगिरी करतायत ते आमचे सुहास चव्हाण आणि इंजिनिअरिंगच्या शिक्षणात जो उत्तीर्ण होतोय तो प्रतीक राऊत या ठिकाणी. हे दोन मैदानात पंचकामगिरी लगेचच सांगणं चालू करून घ्यायचं आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 13 धावा. पॉवर प्लेचा इशारा, सामना लवकर सुरू करा. 12 चेंडू आणि 13 धावा. दोन चेंडू मध्ये 2-6 सन्मान्य कामटेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. सुंदर फटका पुन्हा एकदा या ठिकाणी. एक धाव, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. मिडॉपला क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. 11 चेंडू अजून बाकी आणि 11 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. आता मात्र नजरा लोकांच्या दाजी नाईकच्या फलंदाजीवर. बघूया दाजी नाईक चेंडू मध्ये 2 ओव्हर साठी या ठिकाणी राजमपरा बँक कडून 200 रुपयाचा पारितोषिक घेतोय. दाजी नाईक स्ट्राईकला सज्ज होतोय. षटकार मारण्यासाठी जो प्रसिद्ध क्रिस गेल, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये सन्माननीय विकास चव्हाण यांच्याकडून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिस गेल आणि ज्याला म्हटलं जातं तोच दाजी नाईक सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. उत्तुंग फटका दाजी नाईकच्या बॅट मधनं, चेंडू हवेत डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिशय सुंदर फिल्डिंग करतोय. यशवंत चेंडू नेमका दिसला नाही आमच्या डोळ्याला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मिड विकेटला झेल टिपतोय आणि दाजी नाईक सारखा मोहरा हा तंबूमध्ये. दोन षटकार टोकले तर हनुमंत बिराजदार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घेतोय. मस्तपैकी साऊंड सिस्टीम शुभम, तुमचा पण रुपेश धन्यवाद. शुभम उत्तुंग या ठिकाणी पाहायला मिळतं. रुपेश मध्ये उत्तुंग पद्धतीचं झेल टिपतो या ठिकाणी. हेत्रम संदीप किंदळेकर आणि शुभम पंच या ठिकाणी धन्यवाद. सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. पंच कृपया फलंदाजाला लवकर लागणार नाही याची एक पंचांनी काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी सर्व खेळाडूंनी पण सहकार्य करायचं आहे. स्पर्धे दरम्यान या ठिकाणी आमचे मित्र दीप आरोंदेकर, काका सावंत, राजा परब, योगेश परब, कृष्णा देवजी, जय भोसले, बादल चौधरी, राजा सामंत सर्वांचं कॉमेंट्री बॉक्समधून मनपूर्वक छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीनं धन्यवाद. सामना अतिशय चुरशीचा मैदानात. दाजी नाईक बाद होतोय आणि डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होतोय तो विनायक. ऑफ स्टंपला बाहेर चेंडू या ठिकाणी, अवांतरचा इशारा ऐन मोक्याच्या क्षणी. गोलंदाज थोडासा आपला टप्पा हरवतोय आणि या ठिकाणी विनायक पावणोजीला एक सुवर्ण संधी. या मॅच जर म्हणजे विजयी करून दिली तर सन्माननीय विकास चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 10 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 11 धावा. भरपूर काळोख, इथनं पण थोडस अवघड होतं स्पर्धेदरम्यान. 9 चेंडू अजून बाकी. 9 चेंडू 11 धावा सामन्यात. 9 चेंडू 11 धावा असं समीकरण या सामन्यातील. खरोखर आज चुरशीचे सामने या कॅम्प मैदानावर बघायला मिळाले. प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट या मैदानात बघायला मिळालं. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपला बराच बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय. आणखी एका धावेची भर पडल्या वतीनं गोलंदाज किंवा फलंदाजासाठी. आठ चेंडूत 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 9 धावा.
आम्ही आठ चेंडूत नऊ धावांची आवश्यकता, आठ चेंडू नऊ धावा। चांगला चेंडू हलक्याच खेळून करतोय ऑफ साइडला पॉइंटला, पुन्हा एकदा एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। एकेरी धावे बरोबरच अजून सात चेंडूंचा खेळ बाकी आणि या सात चेंडूत आठ धावांची आवश्यकता। विनय पाहुणेजीला एक सुवर्ण संधी, हा सामना देणार गौतम मौर्य संघाला विजयी करून दिला तर त्याला विकास सावा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घेत आहे। गौरव आपला अंतिम ओव्हरचा गोलंदाज तयार ठेवा, वेळ घालवू नका या चेंडू नंतर। एक जोरदार अपील पायचीतसाठी होतोय, या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने लेग बाईचा। आणि गौरव तुमचा अंतिम षटकातील शेवटचा गोलंदाज ताबडतोब बॉलिंग एंडवर तयार करा। आणि संजय जी आपल्याला विनंती, त्याचबरोबर बरीचशी बक्षिसं जे प्रेक्षक आणि या ठिकाणी मान्यवर लावत आहेत, आपल्याला विनंती शेवटचं षटक आणि जी काही उरली सुरली सगळी बक्षिसं आहेत ती मात्र आता लवकरात लवकर येऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्सपाशी आमचे योगेश परब यांच्याशी संपर्क साधा। सामना सुरू करा प्लीज, जीएमसी रेडी। सहा चेंडू आणि सहा चेंडूत सात धावांची आवश्यकता, सहा चेंडू सात धावा। पंच सामना लगेच सुरू करून घ्यायचा आहे आणि दोन चेंडू मध्ये दोन चौका ढोकले तर या ठिकाणी सन्माननीय प्रतिराज कुडपकर आणि दिनेश कुडपकर यांच्याकडून दोन रेड बॉलचं पारितोषिक घेत आहे। युट्यूबवर भरपूर प्रेक्षक बघतायत, जी संख्या मगाशी सांगितली ती आता वाढ होते, 600 आसपास युट्यूबला प्रेक्षक सामना बघतायत। अंतिम षटक फक्त सहा चेंडू। हेलो पंच, पंचांना एक सूचना येते, सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे, जीएमसी रेडिओ संघाच्या खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे लवकर। प्रेक्षकांना सूचना, कोणी सीमेच्या आतमध्ये जायचं आहे आपल्या जागावरच राहायचं आहे। प्रेक्षकावर जरा कॅमेरा फिरवा राकेश। सहा चेंडू आणि सात धावा, सुंदर फटका ऑन साइड ला, या ठिकाणी चेंडू मिडॉनला एक धाव, या ठिकाणी दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। पाच चेंडू पाच धावा, पाच चेंडू आणि पाच धावा। गौतम मौर्य संघ सहकारी प्लेयर आपल्या खाली बसायचा, एक सहकार्य करा, सुंदर असं सहकार्य आतापर्यंत गौतम मौर्य संघाने या ठिकाणी केलं, आता पण आपले एक थोड्या वेळासाठी या ठिकाणी सहकार्य करा। चांगला चेंडू, सुंदर फटका ऑन साइडला, पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला येतोय मिडॉनच्या दिशेनं, एक धाव दुसरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। पुन्हा एकदा दोन धावा या ठिकाणी, त्याचबरोबर आमचे दीप आरोंदेकर एक युवा कॉमेंटेटर, इंग्लिश कॉमेंटेटर, अतिशय सुंदर कॉमेंट्री या स्पर्धेत। दीप तुमचा पण खूप खूप धन्यवाद। आणि दोन चेंडू म्हणजे दोन गडी बाद केले तर दिनेश कुडपकर पतिराज कुडपकर यांच्याकडून रेड बॉलचं या ठिकाणी पारदर्शक येत आहे। एनर्जी ड्रिंक चार चेंडूत तीन धावांची आवश्यकता, चार चेंडूत तीन धावा। आपल्या क्रीज मध्ये फलंदाज पोहोचतोय, तीन चेंडू दोन धावा, तीन चेंडू दोन धावांची आवश्यकता, तीन चेंडू दोन धावा। पुन्हा एकदा समोरच्या प्रेक्षकांना विनंती, खाली बसून घ्यायचं आहे। समोरच्या जर्सी नंबर 09 गुणलेखक समालोचक लाइटमन त्याचबरोबर या ठिकाणी जे समोर उभे आहेत प्रेक्षक, खूप धन्यवाद सहकारी, जरा ठिकाणी सहकार्य करायचे मनपूर्वक धन्यवाद। या स्पर्धे दरम्यान तुम्ही आम्हा सर्वांना संधी देताय, आपले पण खूप मॅच सुरुवात करायचे आहे। चव्हाण सर सामना सुरू करा प्लीज, तीन चेंडूत दोन धावा, तीन चेंडूत दोन धावा सामना जिंकण्यासाठी, तीन चेंडू आणि दोन धावा। हॅलो तीन चेंडूत दोन धावांची आवश्यकता, चांगला चेंडू हलकेच खेळून करतोय ऑफ साइडला कव्हरच्या दिशेनं आणि एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत।
दोन चेंडू सर भूतम आर्य संघ आपला एक सहकार्य करा दोन चेंडू भूतम आर्य संघ सहकार्य करा भूतम आर्य संघ जरा खाली बसायचं आहे कृपया या ठिकाणी भूतम आर्य संघाला एक विनंती योगेश गोवेकर सहकार्य करा अंतिम सामना आणि अंतिम षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि दोन चेंडूत फक्त एक डाव डेड बॉल बहुधा पंचांचा इशारा येतोय डेड बॉल लाईट बंद करा प्लीज लाईट बंद करा लाईट बंद करा लाईटमन प्लीज लाईट बंद करा कृपया या ठिकाणी लाईट बंद एक उत्साह आहे भूतम आर्य संघ थोडा एक सहकार्य करा आणि अशा प्रकारे भूतम आर्य संघ विजेता स्पर्धेतील मानकरी ठरतो विजेता संघ भूतम आर्य उपविजेता जीएमसी रेडी दोन्ही संघांचा अभिनंदन